नमस्कार. भाऊरूपी मंचच्या सुजाण रसिक मित्रांना माझा नमस्कार. घरातच आहात ना? काळजी घेत आहे ना? खात्री आहे मलाही, आणि आमचे उत्तम अभिनेते मित्र शशांक शेंडे यांनाही खात्री आहे. आणि म्हणूनच घरी बसल्या बसल्या आपल्या थोड्याशा मनोरंजनाची सोय ते करतायत, त्यामुळे आपल्या भेटीचा आज योग येतोय. म्हणजे घराबाहेर जगभर मृत्यूचं तांडव चाललेलं आहे आणि त्यामुळं मन बऱ्याच जणांची, किंबहुना सगळ्यांचीच भयानं व्यापलेली आहे. ते त्यात काही शंकाच नाही, पण अशाही परिस्थितीत काही माणसं आपल्याला भेटतात, काही संवेदनशील, काही सृजनशील माणसं आपल्याला भेटतात, किंवा त्यांच्याबद्दल वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं, की जी या परिस्थितीतही आनंदानं जगू शकतात. आपल्या मनाला उभारी येते त्याच्यामुळे. आमचे एक मित्र आहेत निलेश महिगावकर साताऱ्याचे लेखक मित्र, त्यांनी एक लेख लिहिला होता एका वर्तमानपत्रात, त्यातल्या काही सृजनशील कवींच्या भावना त्यांनी संपादित केलेल्या आहेत, तर त्यातल्या काही भावना मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. वसंत बापटांसारखा कवी म्हणतो की आता जायचंच की कवा तरी पटदिशी सहजपणे. कुसुमाग्रजांना मरण हा पूर्तीसाठीचा प्रवास वाटतो, कारण केव्हा तरी विझण्यासाठीच काळजातला श्वास असतो हे भान त्यांना आहे. भाऊसाहेब पाटणकरांसारखा शायर तर चक्क मृत्यूलाच म्हणतो, अरे जरा थोडा लवकर आलं असतं, तुलाही एखादं शेर ऐकवलं असतं. ज्यांना दुःखाचं फोल पण कळलेलं आहे त्यांच्यासाठी मृत्यू ही एक भावविश्वच, भावावस्थाच. वेदना दुःख माणसाला आतून गदगदून हलवतात. म्हणजे बघा ना, झाड वाऱ्याने सळसळल्याशिवाय फुलं सांगत नाहीत. वादळात सापडलेल्या जहाजालाच कळतं प्रवासाचं इप्सित, आणि त्याच जहाजाला लवकर किनाराही सापडतो. अतीव दुःखाच्या संकटाच्या वेळी शहाणी माणसं वादळ सराव म्हणून ईश्वराची प्रार्थना करत नाहीत, तर त्याचा सामना करण्याचं धैर्य मागतात, आणि परमेश्वर सुद्धा इतर काही देत नाही, प्रयत्न करणाऱ्यांना मात्र तथास्तु म्हणतो. सुप्रसिद्ध नाटककार बर्नार्ड शॉ म्हणतो की सुखदुःखाची चिंता करण्यास वेळ मिळणं हेच दुःखाचं खरं कारण आहे. कवयित्री पद्मा गोळे ही कवितेतून दुःख मागतात, पण त्यांना टिचभर हृदयाचं दुःख नकोय, ओंझळभर प्रीतीचंही दुःख नकोय. त्या म्हणतात दुःख कसं नसावं, दुःख नसावं भिंतीत उभणार, छपरात दबणार, अख्ख आभाळ कवेत घेता येईल असं दुःख त्यांना हवं. दुःख हवे हे असले संजीवक आणि समर्थ, प्रभू आल्या हास्या सम करुणामय दुःख हवं. कवी ग्रेस मरणशय्येवर होते, मृत्यू पुढे 10 वाजून उभा होता मंडळी, तर या माणूस पहाटे 3 वाजता उठून थंड पाण्यात सोडून मारायचा. कवयित्री पद्मा कुळे मृत्यूशय्येवर असताना पुस्तक वाचायच्या, पुस्तक हाताने उचलवत नव्हतं त्यांना, तर एक एक पान फाडून वाचायच्या. दुःखात करुणा उथंबलेली आहे असं आश्वासक दुःख आज हवंय. पंख गळाल्याचं दुःख नकोय, आभाळ न कळाल्याचं दुःख हवंय. काट्यांच्या सलाचं दुःख नको, दुनियेच्या भल्याचं दुःख हवंय. आपल्या दुःखासाठी सहानुभूती मिळवणं एवढा संकुचित आयाम त्याला असू नये. दुःख हवं विश्व कवेत घेणार, दुःख पिण्यासाठी दुःखाची ओंजळ लागते असं भालचंद्र नेमाडे म्हणतात. जगाचं दुःख प्यायचं असेल तर ओंजळही दुःखाची हवी असं दुःख मागायचंय. ज्येष्ठ कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या शब्दात सांगतो, दयाळा एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. कवयित्री संजीवनी पोकील लिहितात, मंडळी वादळे यासाठीच वापरायची असतात, वादळे यासाठीच वापरायची असतात. आपण काय आहोत हे तपासण्यासाठी नव्हे, काय होऊ शकतो हे आजमावण्यासाठी. म्हणजे काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.